या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। आरटीई प्रवेशासाठी लावण्यात आलेली जाचक अटी रद्द करण्याबाबत अखिल भारतीय जनसंग्रहित संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आलं आहे। याची अधिक माहिती अशी, शिक्षणाच्या अधिकारांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सवलत मिळावी म्हणून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे। सदर प्रवेशाच्या प्रक्रियेची अंतिम तारीख ही दिनांक 30/7/2022 पर्यंत आहे। प्रशासनाच्या जाचक अटीमुळे अद्यापर्यंत सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसून जवळपास 600 विद्यार्थ्यांचा भविष्य आपल्या कार्यालयीन फाईली प्रलंबित आहे। सदर प्रकरणी चौकशी केली असता शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवेळी दाखल केलेला किंवा त्यापूर्वीचे कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतात। वास्तविक पाहता ऑनलाईन फॉर्म भरताना जे काही कागदपत्र लागतात ती सर्व कागदपत्रे विद्यार्थ्यांच्या पालक करून देण्यात येतो। चालू शैक्षणिक वर्षात ऑनलाईन फॉर्म भरताना उत्पन्न दाखल्याची मागणी करण्यात आली नाहीये, फक्त उत्पन्न विचारून ते भरण्यात आलं, त्यामुळे अनेक पालकांनी प्रवेश प्रक्रियेवेळी उत्पन्न दाखला काढलेला नाहीये। परंतु हीच प्रक्रिया ऑफलाईन चालू असताना ऑनलाईन अर्ज भरताना अथवा तत्पूर्वीच्या उत्पन्नाचा दाखला मागण्यात येत आहे। पालक चालू वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेनंतर काढलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य न मानता अनेकांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहे। असे झाल्याचे अनेक पालक मानसिक तणावात झालेले आहेत। प्रवेश प्रक्रियेकरता दिनांक न पाहता फक्त शैक्षणिक वर्षाचे उत्पन्नाचे दाखले व इतर प्रमाणपत्रे स्वीकारून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आणि मागील प्रमाणपत्रांचे शासनाचे आदेश रद्द करण्याची शिफारस व्हावी। जर प्रवेश प्रक्रियाची किचकट नियमावली रद्द केली नाही तर मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पूनम गेट येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अखिल भारतीय जनजागृती संघटनातर्फे सांगण्यात आला आहे। नमस्कार, मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। आज आमच्या संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले। सध्या महाराष्ट्र शासनाच्या आरटीए म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत अनेक लहान मुलांचे विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑनलाईन भरून घेण्यात आलेले आहे। सदर फॉर्म भरून घेताना ऑनलाईन सर्व्हिसवाल्यांनी कधी कोणाचही उत्पन्न दाखला किंवा रहिवासी दाखल्याची मागणी केलेली नाही। असे असताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन 3 ते 4 महिने झाले, आता ऑफलाईन चालू आहे। ऑफलाईनमध्ये ज्या वेळेस आम्ही मुलांच्या ॲडमिशनसाठी जातो, प्रवेशासाठी जातो, त्यावेळेस आधार कार्ड बरोबरच रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला मागण्यात येतो। म्हणून पालक गडबडीत नवीन उत्पन्न दाखला नवीन रहिवासी दाखला काढून तिथं पुरविल्यानंतर तो ग्रह न धरता ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला त्या तारखेच्या उत्पन्नाचा दाखला आणा असे म्हणून प्रवेश नाकारण्यात येत आहे। हे गरीब विद्यार्थ्यावर होणारे अन्याय आहे। हे अन्याय त्वरित थांबवण्यात यावी असे आम्ही निवेदनात म्हटले आहे। जर हे नाही थांबलं तर आम्ही संघटनेमार्फत 15 ऑगस्ट रोजी शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर येईल, पूनम गेटवर सर्व पालकांना घेऊन धरणे आंदोलन करू असेही निवेदनात म्हटलेले आहे। आम्हाला आशा आहे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि प्रशासनाधिकारी शिक्षण मंडळ सोलापूर महानगरपालिका याची दखल घेऊन आमची मागणी पूर्ण करतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोबाईल विक्री क्षेत्रातील नामवंत हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम आता नवीन रूपात विविध कंपनीचे स्मार्टफोन एकाच छताखाली मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हुमा मोबाईल। 700 रुपयांपासून 1.5 लाखांपर्यंतचे मोबाईल एकाच छताखाली। ओप्पो, विवो, एमआय, रिअलमी, नोकिया, आयफोन, वन प्लस, लवा, आयटेल आदी नामवंत कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध। ग्राहकांसाठी लोन पे फोन ऑफर, बजाज, IDFC, TVS, HDFC फायनान्स ची सोय, सर्व प्रकारच्या डेबिट क्रेडिट कार्ड वर कॅश बॅक ऑफर, सर्व प्रकारचे स्क्रीन गार्ड, कव्हर, चार्जर, हेडफोन, नेक बँड यांसारखे मोबाईल ऍक्सेसरीज आणि स्मार्ट वॉच सुद्धा उपलब्ध। नामवंत लॉयड कंपनीचे AC, वॉशिंग मशीन, फ्रीज,
टीवी हुमा शोरूम मध्ये उपलब्ध। या पहा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विवो मोबाईल स्टोर असलेले हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूमला एकदा अवश्य भेट द्या। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, सात रस्ता हुमा मेडिकल समोर, सोलापूर।